राज्यामध्ये पुढचे 5 दिवस मुसळधार पावसाचे. रायगड आणि पुण्यामधल्या घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट, तर कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा. भंडाऱ्यामध्ये हवामान खात्याकडनं पावसाचा ऑरेंज अलर्ट, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. प्रशासनाकडनं नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे वेण्णा नदीला पूर, पुराचं पाणी शेतात शिरून शेतीचं नुकसान, तर वेण्णा नदीचं पाणी पाचगणी रोडवर. साताऱ्यामध्ये राज्यातला यंदाचा सर्वाधिक पाऊस, जोर गावामध्ये 244 मिलीमीटर पावसाची, तर महाबळेश्वर, प्रतापगड आणि कोयनेमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाल्याची माहिती. चंद्रपूरमध्ये अतिवृष्टीमुळे आज जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय बंद. अतिवृष्टीमुळे तसंच भारतीय हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजामुळे जिल्हाधिकारी आणि प्रशासनानं दिले आदेश. चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसामुळे चंद्रपूर ताडोबा मार्ग बंद. पद्मापूर जवळच्या पुलावरनं नाल्याचं पाणी वाहायला सुरुवात झाल्यामुळे वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय. हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे कापूस, हळद आणि सोयाबीन या पिकांना संजीवनी मिळण्याचा अंदाज. परभणी जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे रखडलेल्या पेरण्या मार्गी लागणार, तर पेरणी केलेल्या पिकांनाही जीवदान मिळणार. जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडल्यामुळे सर्वसामान्यांसह बळीराजालाही मोठा दिलासा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पावसामुळे नदी नाले तुडुंब. वर्ध्यामध्ये पावसानं संततधार हजेरी लावल्यामुळे नदी नाले तुडुंब. लाल नाला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. नांदेडमध्ये पावसाची संततधार. प्रलंबित पेरण्यांच्या कामाला गती मिळणार. धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच पावसाची रिपरिप. शेतकरी वर्गात समाधानाचं वातावरण. जालना जिल्ह्यामध्ये सरासरीच्या केवळ 28% पाऊस. पावसाळ्याचा 1.5 महिना उलटूनही पाऊस नसल्यानं शेतकरी काहीसे चिंतेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. कुडाळ तालुक्यातील ब्रिटिशकालीन पूल पाण्याखाली. 27 गावांचा संपर्क तुटला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत गुडघाभर पाणी. पावसाळ्यामध्ये गटार सफाई व्यवस्थित न झाल्यामुळे पाणी साचल्याची स्थानिक व्यापाऱ्यांची माहिती. बीड जिल्ह्यात पावसाची मोठी ओढ. जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्ये केवळ 14% पाणीसाठा. बेळगावमध्ये पावसाची संततधार. पावसामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनता सुखावली. चिपळूण शहराच्या बाजारपेठेतनं वाहणारी वाशिष्ठी नदी इशारा पातळीवरती वाहत असल्याची नोंद. प्रशासन अलर्ट मोडवरती असून नदी किनाऱ्यावरच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय. केंद्र सरकारच्या पाठिंब्यानं राज्यात विकास कामं होत आहेत. यावेळी 45+ खासदार निवडून येतील. एनडीएच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. विरोधकांकडे नीती, नियत आणि नेता तीनही गोष्टी नाहीत. मोदींची बदनामी करणं हाच विरोधकांचा अजेंडा. देशाला महासत्तेकडे न्यायचं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. 2024 सालात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा देशात एनडीएला बहुमत मिळेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. एनडीएच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जेपी नड्डा यांची अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत एक वेगळी बैठक. या नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती. एनडीएची बैठक संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सकाळी मुंबईत परतले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात नवी दिल्लीवरनं मुंबईसाठी रवाना होतील. संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून. महागाई, समान नागरी कायदा या मुद्द्यांवरती अधिवेशन गाजण्याची शक्यता. तर नवीन संसद भवनात होणारं हे पहिलं अधिवेशन आहे. महाराष्ट्रातील तालुक्यांपासून जिल्ह्यांपर्यंत समन्वय समिती नेमणार. तीनही पक्षांमध्ये समन्वय राहावा यासाठी समितीची नियुक्ती होणार. मुंबईतल्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर सुनील तटकरेंची माहिती. किरीट सोमय्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा मुंबई पोलिसांकडनं तपास सुरू. मुंबई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 10 व्हिडिओची सत्यता तपासणार. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर टीमचीही मदत घेतली जाईल. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ संदर्भात वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याची राज्य महिला आयोगाची मागणी. मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडे दिल्या गेल्या सूचना. मनपा कोविड घोटाळ्याची एसआयटी चौकशी. कॅग अहवालावरती चौकशी सुरू असून संबंधित महानगरपालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून जबाब नोंदवले गेले.
देशविरोधी कृत्याच्या संशयावरनं पुण्यामधल्या कोथरूड परिसरातनं दोन व्यक्तींना अटक. दोघांचे लॅपटॉपमध्ये आढळली संशयास्पद माहिती. एटीएसकडनं दोनही तरुणांची चौकशी सुरू. आशिष देशमुख यांची भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती. नागपूरमध्ये देण्यात आलं नियुक्तीपत्र. सोबत येताच अजित पवारांनी आपल्याला निधी देऊन आपली सर्व कामं केली. विकासाचा महामेरू म्हणून अजित पवार एकमेव आहेत याची प्रचिती आली. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचं वक्तव्य. तामिळनाडूमधील तंजावर संस्थानचे राजे श्रीमंत छत्रपती बाबाजी राजे भोसले यांनी घेतली खासदार डॉ श्रीकांत शिंदेंची भेट. तंजावर संस्थानला येण्याचं दिलं निमंत्रण. महाराष्ट्रामधल्या एका गावात गुजरातनं अतिक्रमण करणं हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा अपमान केल्यासारखं. एक इंचही जमीन सोडणं म्हणजे 105 हुतात्म्यांचा हौतात्म्य विसरण्यासारखं. जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट. महाराष्ट्र राज्यातील डहाणू आणि तलासरी या सीमेवर हा वाद निर्माण झालाय. हा वाद जर वेळीच मिटवला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा विधानसभेमध्ये आमदार विनोद निकोले यांनी दिलेला आहे. पालघर जिल्ह्यात असलेल्या सीमा हद्दी निश्चिती संदर्भात पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन योग्य कारवाई करण्यात येईल. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली भूमिका. साताऱ्यामधल्या आंबेनळी घाटात दरड कोसळली. चिरेखिंड गावाजवळ दरड कोसळून घाट पूर्णतः बंद असल्याची माहिती. नाशिकमध्ये सप्तशृंगीगड परिसरात दरीत कोसळलेली बस काढण्यासाठी आज सप्तशृंगीगड रस्ता बंद ठेवणार. सकाळी 10 वाजल्यापासून हे काम पूर्ण होईपर्यंत रस्ता बंद राहील असं आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलंय. बालभारती विकणं आहे. बालभारतीच्या वेबसाईटवरती संदेश. पोलिसांकडे तक्रार दाखल. ही वेबसाईट हॅक झाल्याचा संशय. भिवंडी तालुक्यामधल्या कलवार गावातील शाळेमध्ये शिक्षक कमी असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांनी शाळा बंद करून आंदोलन केलं. शिक्षण विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. बुलढाण्यामधल्या चिखली शहरात बांधकामासाठी खोदकाम करताना सापडली ब्रिटिशकालीन नाणी. नागरिकांची नाणी बघण्यासाठी मोठी गर्दी. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या 11 कर्मचाऱ्यांना अटक. डायग्नोसिस सेंटर चालवणाऱ्यांशी संगनमत करून रुग्णांना चाचणीसाठी खासगी डायग्नोसिस सेंटरमध्ये पाठवल्याचा आरोप. पवई परिसरामध्ये कचरा कुंडीत टाकलेल्या अर्भकाला राजावाडी रुग्णालयात मिळालं जीवदान. मुंबई पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता आणि वेळीच उपचार मिळाल्यामुळे या बाळाचे प्राण वाचलेत. कोयता दाखवत फुकट चॉकलेटची मागणी करणाऱ्या टोळक्याची पोलिसांनी धिंड काढली. चॉकलेट घेण्याच्या बहाण्यानं आलेल्या युवकांनी दुकानदारावरतीच केला होता कोयत्यानं हल्ला. पुण्याच्या मुंढवा परिसरात घडलेली घटना. पालघरमधल्या डहाणूमध्ये चेन स्नॅचिंग करणाऱ्या चोरट्याला चोप देत स्थानिकांनी केलं पोलिसांच्या हवाली. डहाणू पोलिसात गुन्हा दाखल. भिवंडी शहरामधल्या गैबीनगर परिसरात चाकूनं वार करून युवकाची हत्या. लहान मुलांचं भांडण सोडवणं जीवावर बेतलं. पोलिसांकडनं आरोपीचा शोध सुरू. महाराष्ट्रातील विविध सरकारी विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये 2,44,000 अधिक पदं रिक्त. 29 शासकीय विभाग आणि जिल्हा परिषदांमध्ये पदं रिक्त असल्याचं समोर. नवी मुंबईमधल्या सीबीडी बेलापूरमधील इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला क्षुल्लक कारणावरनं मारहाण. मारहाण करणाऱ्याच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल. भिवंडीमध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्यांच्या विरोधात ठाकरे गटाचं आंदोलन. मानकोली परिसरामध्ये शिवसैनिकांची सोमय्यांच्या विरोधात घोषणाबाजी. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ठाकरे गटाची पालघरमध्ये निदर्शनं. सोमय्यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. किरीट सोमय्यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पाथर्डी तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन. बुलढाणा अर्बन बँकेच्या कळमनुरी शाखेत 80 लाखांचा अपहार. या घटनेमुळे ग्राहकांमध्ये खळबळ. बँकेतनं पैसे काढण्यासाठी नागरिकांची गर्दी. 3 आरोपींच्या विरोधात गुन्ह्याची नोंद. वाशिमच्या कारंजा लाडमध्ये जैन समाजाकडनं मूक मोर्चाचं आयोजन. कर्नाटकच्या चिकोडीमध्ये जैन मुनी यांच्या हत्येचा निषेध. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडक गावात आंबेडकरी समाज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वागत कवानीचा खांब ग्रामपंचायतीनं पाडल्यामुळे आंदोलन. नंदुरबार जिल्ह्याच्या रामपूरमधील घरकुल घोटाळ्याची चौकशी करा. ठाकरे गटाची मागणी. आमदार आमशा पाडवी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन.
वॉशरीमधून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात प्रदूषण होत असल्याचा आरोप करत काँग्रेसकडनं रास्ता रोको. यवतमाळच्या वणी येथील मुख्य महामार्गावरच्या कोल वॉशरी सर्व प्रकारच्या नियमांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.